बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कर्नाटकाच्या विजापूरहून महाराष्ट्राच्या सांगली व आसपासच्या जिल्ह्यात कामाच्या शोधासाठी कामगार नेहमीच एसटीने प्रवास करतात, परंतु राज्य परिवहनाच्या संपामुळे त्यांना ट्रकमधून प्रवास करावा लागत होता. माहितीनुसार शनिवारी दाट धुक्यामुळे चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि ही दुर्घटना झाली. सांगली ते सातगाव कवठे महाकाळ मार्गावर योगेवाडी गावाच्या समीप ट्रक अचानक पलटला. या दुर्घटनेत 11 कामगारांचा मृत्यू तर 22 जण घायाळ झाले. पोलीस सूत्रानुसार मृतकांची संख्या वाढू शकते. गंभीर स्वरूपातील घायाळांचा उपचार मिरजच्या वैद्यकीय महाविद्यालयात केला जात आहे. 6 मृतकांची ओळख पटली आहे. राज्य परिवहनाच्या संपाची भरपाई ट्रकने प्रवास करण्यास भाग पडलेल्या कामगारांना आपला जीव देऊन करावी लागली. दुर्घटनेची माहिती मिळताच विजापूरचे जिल्हा अधिकारी आणि राजस्व अधिकारी तसेच पोलीस दल घटनास्थळी पोहोचले. स्थानीय लोकांनीही पुढे येऊन घायाळांची मदत केली. आमची न्यूज बघण्यासाठी धन्यवाद. यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.